गुड मॉर्निंग मित्रांनो, आता वाजले सकाळचे 5 आणि आम्ही चालू एका छोट्याशा राईडला, वन डे राईडसाठी. आणि माझ्यासोबत आहे माझा मित्र सौरभ. गुड मॉर्निंग गाईज. कसं वाटतं 6 महिन्याच्या नंतर राईडला? 6 महिने खूप बोर झालं. होपफुली आज बरं वाटेल एक राईड करू. नक्की नक्की, एकदम रिलॅक्स. 1 मिनिट ना. हा आरामात. तर आज एक स्पेशल डे आहे, अजून आपल्या सौरभ भावाचा बर्थडे पण आहे. तर एक छोटासा सरप्राईज असेल, मी त्याला अजून विश केलेलं नाही आहे, तर त्याला वाटत असेल की मी विसरलो आहे करून. तर व्हिडिओ पूर्ण बघा, नक्की तुम्हाला सरप्राईज आवडेल. नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? आशा करतो नक्कीच बरे असाल. तर जस्ट एक आता छोटासा फ्युल ब्रेक घेतलेला आम्ही, पोहोचलो आता दादरला. 30 ते 40 किलोमीटर कवर केलेलं आहे. आणि आपण आधी कधी पण ट्रॅव्हलिंग करताना काय कॅरी करायचो, तर कोक कॅरी करायचो, खायचे प्यायचे पदार्थ काय जे काय असेल, चिप्स वगैरे आपण ते कॅरी करायचो. पण आता ट्रॅव्हलिंगमध्ये खूप जास्त फेरबदल झालेला आहे. आपण आपल्या सेफ्टीसाठी आपण सध्या काय कॅरी करतो, हँड सॅनिटायझर, मास्क वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी, ग्लोव्ज वगैरे आपल्याला कॅरी करायला लागतात. तर आता जस्ट दादरला पोहोचले, जसं मी तुम्हाला सांगितलं. तर आता आम्हाला जायचं आहे MPT ला, मुंबई पोर्ट ट्रस्टला. तर डिरेक्टली तुम्हाला आता भेटूया तिथेच प्रिन्सेस डॉकला. जस्ट आपण पोहोचलो आहे आता प्रिन्सेस डॉकला. जर तुम्हाला प्रिन्सेस डॉक नसेल माहिती, फर्स्ट टाइम तुम्ही जर ऐकलं असेल, तर तुम्ही बोलू शकता भाऊच्या धक्क्याला आपण पोहोचलो आहे. आणि आता जस्ट आम्ही तिकीट वगैरे काढले आहे आणि आज आपण प्रवास करणार आहोत मुंबई टू मांडवा किंवा मुंबई टू अलिबागही बोलू शकता. आणि तो प्रवास खूप सुंदर होणार आहे, तो म्हणजे या M2M फेरीमधून आपण प्रवास करणार आहोत. तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. A to Z जी काय माहिती आहे मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करेल. तर चला प्रवासाला सुरुवात करूया. तर बघू शकता हा तुम्हाला भाऊचा धक्का दिसेल. आणि इथेच ही शिप उभी आहे, रो रो पॅक्स, रोल ऑन रोल ऑफ विथ पॅसेंजर बोलतो आपण हिला. तर आता एंट्री होते आमची. तर बघू शकता जस्ट आपण आलो आहोत ऑन रोड. माझ्या गाडी पार्किंग आहे, तर आम्ही गाडी वगैरे पार्क केली आहे. तर आता वरती जाऊन तुम्हाला वरचा व्ह्यू दाखवतो. तर मुंबई टू अलिबागचं डिस्टन्स आहे जवळपास 110 ते 120 किलोमीटर बाय रोड. आणि तुम्हाला रोडची कंडिशन आहे सध्या मुंबईमध्ये. आणि सगळं पकडून आपण 3 ते 4 तास बोलू शकतो, त्यात ट्रॅफिक एक्सक्लुडिंग. आणि ट्रॅफिकचं काय असेल तर त्याचा टाईम वेगळाच लागतो. म्हणून आम्ही आज विचार केला आहे की आपण एक फेरीनी जर्नी करूया, कारण एक थोडा डिफरंट एक्सपिरियन्स होईल आपल्याला. म्हणून आम्ही आलो आहे M2M फेरीमध्ये. पाठी दिसतं आहे तुम्हाला, ती M2M फेरी आहे. त्याच्या आधी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने क्रूज आंग्र्या म्हणून काढलेली, ती म्हणजे मुंबई टू गोवा जायची. आणि ही आता M2M फेरी आहे, ती म्हणजे मुंबई टू मांडवासाठी गेलेली आहे, म्हणून त्याला M2M नाव दिलेलं आहे. तर आता ह्या प्रवासाला जवळपास 40 ते 50 मिनिटाचा ड्युरेशन आहे असं सांगितलेलं आहे M2M ऑफिशियल वेबसाईटवरती. तर आता बघूया आता पूर्ण प्रवास कसा होतो, पूर्ण प्रवास मी तुम्हाला दाखवतो. आता जवळपास 15 ते 20 मिनिटं झाले सेलिंग चालू होऊन, अजून मी ह्याच मुंबईच्या नजाऱ्यासाठी तरसत होतो. जवळपास 7 ते 8 महिन्यानंतर मी छोट्या शिपवर सेलिंग करतो आणि 3 वर्षाला मोठ्या शिपवर सेलिंग केलीच नाही. तर हा पाठचा नजारा बघा किती सुंदर दिसतोय. आणि तुम्हाला जो पाठी दिसतोय तो अथांग समुद्र दिसतोय, किती सुंदर आहे. समोर त्याच्या काळे काळे ढग पूर्ण. आणि समोर तुम्हाला इथे जे दिसत असेल ते ONGC जे रिग्स आहेत, इथे ऑइल डिगिंग वगैरे होते. बॉम्बे हाय एरिया बोलतो आपण याला. तर हा एरिया पण खूप मोठा आहे.
इंटीरियर बघा शिपचा किती ऑसम आहे, फुल लाइटिंग वगैरे जे काही दिसतंय तुम्हाला ते. तर जस्ट आम्ही नाश्ता केला आहे आता घरूनच, आम्ही नाश्ता घेऊन आलेलो कारण बाहेरची कंडिशन तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे सेफ्टी वगैरे. तर या शिपवर आम्ही बघितलं की पूर्ण हायजेनिक आहे शिप ही, जे कॅन्टीन वगैरे जे वर्कर्स आहे टोटली मास्क हेड कॅप वगैरे ग्लोव्स वगैरे लावून पूर्ण सेफ्टीने बनवत होते. आणि फूडमध्ये काय काय अवेलेबल आहे तर सगळं काही अवेलेबल आहे, नॉनव्हेज असो व्हेज असो चहा कॉफी सगळं काही अवेलेबल आहे. तर तुम्हाला मी ह्या फेरीचे बुकिंग डिटेल्सबद्दल काही माहिती देतो, म्हणजे कसं बुक करायचं, कुठल्या स्पॉटला तुम्हाला यायचं एक्झॅक्टली. तर गुगल सर्च करू शकता तुम्ही प्रिन्सेस डॉक म्हणून किंवा भाऊचा धक्काही सर्च करू शकता. त्याच्या बाजूलाच हा बोर्डिंग पॉईंट आहे फेरीचा. जर तुम्ही कारनी येत असाल तर तुम्हाला प्री बुकिंग करावं लागेल कारण कारची जी लिमिटेशन आहे ती 200 ते 250 आहे फक्त. आणि जर तुम्ही बाईकने येत असाल तर तुम्ही जो चेक इन काउंटर आहे तिथे डायरेक्टली येऊन तुम्ही तिकीट्स घेऊ शकता, जे नॉर्मल लोकांसाठी पण अवेलेबल आहेत. जर तुम्हाला काही अपडेट हवे असतील तर तुम्ही त्यांना इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करू शकता, M2M फेरीज म्हणून हा पेज आहे त्यांचा आणि खूप ॲक्टिव्ह पेज आहे. तुम्हाला जर काही क्वेरी देखील असेल तर तुम्ही त्यांना मेसेज पण करू शकता, त्या एक्झॅक्टली मी सांगू शकतो तुम्हाला रिप्लाय करतात कारण माझ्या पण 2-3 क्वेरीज होत्या, मी त्यांना विचारलं आणि त्यांचा फीडबॅक आला मला लगेच. अजून तिकीट्सबद्दल प्रायझिंग वगैरेबद्दल सांगायचं झालं तर बाईकचे चार्जेस होते 200 रुपीज आणि आम्ही दोघे जर आलो आहे त्यांचे 300-300, टोटल आमचे चार्जेस गेले 800 रुपीज फक्त मुंबई टू मांडवा येण्यासाठी. एक्झॅक्टली 50 मिनिटांमध्ये आपण मांडवाला पोहोचलोय आणि पाठी जो बो डोर किंवा बो रॅम्प बोलतो आपण तो पण ओपन झालेला आहे आणि फायनली गाड्यांची एक्झिट चालू झालेली आहे. तर इथे डबल पार्किंग आहे अप आणि डाऊन. तर आता इथे वर पार्किंग होती ती एक, अजून खालून पण एक आता गाड्या येत होते. हा एक रॅम्प वर झालेला आहे, अजून ह्याच्या खालून पण पार्किंगसाठी गाड्या येतात. तर फायनली आपण पोचलो 1 तासात मुंबई टू अलिबाग. फायनली पोचलो अलिबागला. अजून आम्ही आता प्रॉपर एक्झिट शिपमध्ये आणि आले लँड वरती. तर भाई कसा वाटला फर्स्ट एक्सपिरियन्स आहे शिपला? शुअरली शुअरली एकदम शुअर, नक्की एकदा तरी या तुम्ही शिपवरती आणि विजिट करा, बघा तुम्हाला कसं वाटतं एक्सपिरियन्स. आता आलो अलिबागला तर वन डे राईड आहे फक्त, थोडेफार बीचेस वगैरे एक्सप्लोअर करू फिरायचं आहे आणि पाऊस पण खूप चालू झाला तर पूर्ण करू शकतो मोठी वाटतं मी. तर ठीक आहे, काय हरकत नाही, आपण तरी पण एन्जॉय करू. कॉफी आहे? कॉफी 2 जण. तर जस्ट आम्ही आलो आहे आता वर्सोली बीचला कारण किहिम बीचला काय दाखवण्यासारखं नव्हतं आणि एवढा खास बीच नाही आहे. वर्सोली बीच आहे तो खूप सुंदर बीच आहे. तर आता आम्ही खातो आहे ग्रिल्ड सँडविच, चिकन ग्रिल्ड सँडविच. तर हा कोणता ब्रेड आहे? मल्टीग्रेन ब्रेडमध्ये बनवून आणलेला आहे, फुल हेल्दी डाएट. तर त्यासोबत कॉफी पण आहे, तर कॉफी पण एन्जॉय करतो, तोपर्यंत तुम्ही टाईम लॅप्स एन्जॉय करा. तर कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला हा एक छोटासा टाईम लॅप्स? तर जास्त काही शूट करायला इथे आहे नाही, तर आमचा जस्ट नाश्ता वगैरे पण झाला आहे आणि विचार केलेला की बीचवरती वॉक वगैरे करू, पण पाठी तुम्ही बघू शकता समुद्राला हायटाईड आलेला आहे तर ते शक्य नाही आहे. तर आता थोडा निसर्गाचा आनंद वगैरे घेतो, तोपर्यंत तुम्ही पण काही शॉट्स एन्जॉय करा. जस्ट आता वर्सोली बीचवर आम्ही अलिबाग बीचवर आलो आहे. पाठी तुम्हाला दिसत असेल अलिबाग बीचचा बोर्ड, तर खूप बॉडी एक्झॉस्ट झालेली. तर विचार केला कोल्ड ड्रिंक्स वगैरे पिण्यापेक्षा आपण काहीतरी एक हेल्दी ड्रिंक पिलो पाहिजे. तर त्यासाठी आम्ही घेतलेलं आहे नारळ पाणी. अजून एक शांतता जागा पाहिजे काही कामासाठी. तर आमचं वर्क थोडं पेंडिंग होतं, तर तुम्ही बघू शकता इथे पाठी सौरभ.
तर जसं मी तुम्हाला सांगितलेलं की आज एक छोटासा सरप्राईज असणार आहे. अजून आज एक स्पेशल डे पण आहे, हे पण मी तुम्हाला बोललेलो ब्लॉगच्या स्टार्टिंगला जर तुम्ही बघितलं असेल तर. तर आज आहे आपल्या सौरभ भावाचा बड्डे. तर मी आता जातो इथे जवळपास एक मॉन्जिनीसचा केक शॉप मला दिसलेला आहे मॅपवर जेव्हा मी सर्च केलं तेव्हा. तर बघू तिथे एक छोटी मोठी पेस्ट्री भेटली तरी ठीक आहे, कारण अर्धा किलोचा केक पाव किलोचा केक घेण्यात मतलब नाही, कारण दोघेच आहोत आणि केक तर दास्ताना खाणार नाही आहे. तर बघू आता पुढे जाऊन. तर आता आम्ही आलो इथे केकच्या शॉपमध्ये. तर मॉन्जिनी शॉप भेटलं आहे मला इथे समोर. तर बघू इथे केक वगैरे आपल्याला काय भेटतो का. मॅडम पेस्ट्री आहे कोणती आहे? स्विस मिस, ब्राउनी स्क्वेअर, चोको बॉम्स आहे, पायनॅपल आहे, डच आलमंड आहे. ब्लॅक फॉरेस्टमध्ये वगैरे आहे का काय? नाही, जेवढे अवेलेबल आहे तेवढेच आहे का फक्त? ठीक आहे, एक ब्राउनी स्क्वेअर का ना. तर एक छोटीशी पेस्ट्री घेतली आपण, तर जास्त तर केक पण खाणार नाही कारण दोघेच आहोत आम्ही. तर अर्धा किलो केक घेऊन पण युजलेस आहे कारण फेकण्यात जाईल. तिथे समोर तुम्हाला दिसत असेल सौरभ बसलेला आहे. अजून मी आलो आहे पेस्ट्री घेऊन मॉन्जिनीसमधून. तर सौरभला अजून माहीत नाही आहे, मी त्याला विश पण केलेलं नाही, त्याला वाटत असेल का मी विसरलो आहे त्याचा बड्डे. पण असं नाही आहे, मी थोडा विचार केलेला, आता चाललो ते आपण फिरायला वगैरे, तर एक छोटासा सरप्राईज वगैरे देऊ त्याला. तर बघू आता त्याचा रिॲक्शन कसा असेल ते. सौरभ भाई, हॅपी बड्डे टू यू. अरे भाई का बोलली आहे तू? नाही रे भाई, असं कसं विसरेल भाई. थँक्यू 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 भाई, थँक्यू, हॅपी बर्थडे टू यू, लिव्ह लॉंग लाईफ, गॉड ब्लेस यू भाई, विथ युअर ब्लेसिंग. नक्की नक्की नक्की. तर चला आजचा ब्लॉग इथेच संपूया, कारण आता पोचल्या मी जवळपास कर्नाळ्याला. अर्धा रस्ता जो आहे, अर्धा टप्पा जो आहे तो पार केलेला आहे. तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला कोणता आजच्या दिवसाचा पार्ट आवडला तो. आणि भाई तुला कसं वाटलं राईड करून? जबरदस्त, खूप छान वाटलं. एवढ्या दिवसानंतर राईड करून बरं वाटलं, रिलॅक्स वाटलं. हो, एकदम बरोबर बोलला तो. तर नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग आणि कुठला आवडता पार्ट होता तुमचा या व्हिडिओमध्ये, तो पण मला कमेंट करून सांगा. अजून आवडली असेल व्हिडिओ तर नक्की लाईकचं बटन हिट करा. आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबचं बटन हिट करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा, धन्यवाद. तर फ्रेंड्स, जस्ट आमचा नाश्ता वगैरे झाला आहे आणि आम्ही विचार केला होता की आम्ही बीचवर थोडं वॉक करू, पण जसं की तुम्ही पाहू शकता हाई टाईडचा टाईम आहे आणि आम्ही तुम्हाला ते सीन दाखवू शकलो नाही. फर्स्ट स्लिप झाला.